महाराष्ट्र विधानसभा के अध्यक्ष राहुल नार्वेकर के विधायकों की पात्रता को लेकर दिए गए फैसले को लेकर कहीं कार्यकर्ताओं ने प्रदर्शन किया तो कहीं पर जश्न मनाया गया। वहीं विधायक नरेंद्र भोंडेकर ने कहा कि नार्वेकर यह सीनियर एडवोकेट है और उन्होंने जो फैसला सुनाया वो अभी नियमों के अनुरूप है। एक न्यायाधीश की हैसियत से जो फैसला उन्होंने सुनाया है उस पर टीका टिप्पणी हो नहीं सकती। उनके फैसले का सम्मान करना चाहिए। अगर किसी को लगता है कि उन पर अन्याय हुआ है तो उन्होंने अपील करना चाहिए। कसं आहे की जे काही होतो कायद्यानुसार होतो आणि का विधानसभेचे जे अध्यक्ष आहेत हे सिनियर ॲडव्होकेट आहेत। सिनियर ॲडव्होकेट असल्यामुळे जे काही ते घटनेनुसार जे काही त्याचे निकष आहेत हे आहेत। आता कायदे मंडळामध्ये किंवा कोर्टामध्ये खूप काही आपल्याला जास्त बोलता येत नाही आणि जर आपल्याला असं वाटलं काही आपलं काही मनाप्रमाणे झालं नाही काही कुठं काही चुकत असं तर आपल्याला ऑप्शन असते सगळं समोर बोलायचं आणि जे निर्णय येत आहे त्याचं आपण स्वागत करतो आहे। स्वागत केल्याशिवाय त्याचा टीकाटिप्पणी न्यायव्यवस्थेमध्ये टीकाटिप्पणी करून चालत नसतात हेच आपण समजून घेतलं पाहिजे। का न्यायव्यवस्थावरती जर विश्वास आहे तर आपण त्याच्यावर टीकाटिप्पणी करण्यापेक्षा त्याची पुढची प्रोसेस काय ते आपण लक्ष घेत करायला पाहिजे असं मला वाटते। आणि शिंदे गटाच्या वतीने सगळ्यांना आम्हाला आनंद आहे का निर्णय जो आहे जो मेजॉरिटीवरती मिळालेला आहे। भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है, अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।